नमस्कार, पुरंदरनी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या सासवडच्या दौऱ्यावर। पंतप्रधान निवास योजनेचे वाटप तसेच भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवल कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम राहणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचा हा विशेष दौरा होणार आहे। पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथील इनामकी मळ्यात लंपीचे पहिले जनावर मागील काही दिवसांपूर्वी आढळले होते। त्यानंतर प्रशासनाने त्वरित इनामकी मळ्यापासून 5 किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये लसीकरण सुरुवात केली होती। पुरंदर तालुक्यामध्ये 28 जनावरे लंपी आजाराने ग्रस्त आहेत। यातील 5 जनावरे बरी झाली असून तालुक्यामध्ये आज अखेर 10,000 जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय विभागामार्फत पूर्ण झाले आहे। इनामकी मळा पांगारे भिवरी या 3 LSD EP सेंटरमध्ये 8,537 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यासाठी आत्तापर्यंत 9,000 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे। पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच आनंद विद्यानिकेतन हायस्कूलचे विद्यार्थी, इंग्रजीचे अध्यापक संतोष थोरात तसेच SM जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक सचिन दुर्गाडे सर यांना जाहीर झाला आहे। चांबळे तालुका पुरंदर येथील रिंग रोडला व 5 रस्ते बाधितांच्या वतीने ग्रामपंचायतीने PMRDA सुनावणी अधिकारी अजित आपटे यांना आपल्या हरकतींचे निवेदन दिले। श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांना केलेल्या आवाहनानुसार श्री क्षेत्र वीर ते श्री क्षेत्र घोडे उड्डाण रस्ता दुरुस्तीचे काम लोकसहभागातून सुरू झाले आहे। श्री क्षेत्र वीर तालुका पुरंदर येथे सालाबाधाप्रमाणे घट्ट स्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्रोत्सव धूमधडक्यात होत असतो। अनेक भाविक उत्सवामध्ये वीर येथून श्रीक्षेत्र मूळ ठिकाण घोडे उड्डाणला रोज पायी दर्शनाला जात असतात। बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शीतल जगताप गलांदे यांना प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती। त्यांच्यावर पुणे येथील KEM रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले। त्यांच्या निधनाने पुणे ग्रामीण पोलीस दल आणि बारामती शहर पोलिसात हळहळ व्यक्त केली जात आहे। लंपी रोगामुळे पंचायत समिती पुरंदरच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षी बैल पोळा साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबतचे पत्र सरपंच पोलीस पाटील तलाठी यांना देण्यात आले आहे। जेजुरी नगरपालिकेच्या वतीने सन 2022-2023 या वित्तीय वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी करांची मागणी, बिल वाटप करणे व करांची वसुली करण्याचे काम सुरू झाले असून हे काम महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे। याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले आहे। सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे। याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे। सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे। बार अँड बेंचने याबाबत वृत्त दिलं आहे। घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फुल कोर्ट मीटिंगमध्ये घेण्यात आला। शिंदे गटाचे नेते रामदास कदमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर तालुका हवेली येथे आंदोलन करण्यात आले। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा त्रिभुवन कावले वय 30 वर्ष याने पुण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्रिभुवन कावले हा मूळ जालना जिल्ह्यातील असून तो 2021 पुण्यात त्याच्या मित्रांसोबत राहत होता। पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
व्याजाने घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी सावकाराने सतत लावणाऱ्या तगाद्याला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकारी गणेश शंकर शिंदे वय 52 वर्ष राहणार बालाजी हाइट्स यांनी मंगळवार पेठ यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंके, मनीष हाजरा यांना अटक केली आहे. चांबळी तालुका पुरंदर येथील शेतकरी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना हरकती व सुनावणीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यवत पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन. त्यांचे वय 58 वर्ष होते. अनेक दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चॉकलेटचे आमिष दाखवून एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भोसरी पुणे पोलिसांनी करीम कादरखान वय 60 वर्ष राहणार दापोडी यांच्यावर IPCC 376/3, 376/2, 376/3, 376/2N, 376/AB 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पसमध्ये जवान अमरीश कुमार वय 30 वर्ष मूळ राहणार उत्तर प्रदेश याने गळफास लावून मंगळवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे केंद्रीय राखीव पोलीस दलात CRPF पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 5 ऑक्टोबरपर्यंत कार आणि टॅक्सीमध्ये अधिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याबाबत ऑटो कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.